याचं एक खूप सुंदर प्रकटीकरण पाहायला मिळतं आपण राहत असलेल्या ग्रहमंडळात. पृथ्वीचा व्यास, सूर्याचा व्यास, चंद्र आणि पृथ्वीतील अंतर, आणि ज्याप्रमाणे पृथ्वीची कक्षा विभागली गेली आहे, ह्यावर आधारित आकाशीय प्रणाली आणि मानवी शरीर यांच्यातला संबंध जाणून अनेक गोष्टी विकसित केल्या गेल्या. तर एक पत्रकार माझा इंटरव्ह्यू घेत होते आणि त्यांनी मला विचारलं, सद्गुरू, भारतात कितीतरी लोकांनी प्राचीन काळात मानवी जागरूकतेसाठी काम केलंय, तुम्हाला काय वाटतं पश्चिम गोलार्धात कुणी सर्वात जास्त योगदान दिलंय? अजिबात संकोच न करता मी म्हटलं, चार्ल्स डार्विन. तर ते म्हणाले, कसं काय, चार्ल्स डार्विन तर जीवशास्त्रज्ञ आहेत. नाही नाही, पश्चिम गोलार्धात त्यांनीच हा विचार मांडला की जर एखाद्या जीवाने प्रयत्न केला तर ते त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकतं. ह्या मर्यादा देवाने घातलेल्या नाही आहेत, ह्या मर्यादा कायमस्वरूपी नाही आहेत. जर एखादा प्रयत्न करायला तयार असेल तर तो ह्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकतो. अगदी बरं का, एक डुक्कर सुद्धा हत्ती बनू शकतं, एक शेळी सुद्धा जिराफ बनू शकते, हा छोटा बदल नाही आहे, नाही का? मी माकडांबद्दल बोलणार नाही, ठीक आहे? तर ही शक्यता की जर एखाद्या मनुष्याने प्रयत्न केला तर तो त्याच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊ शकतो. आता जवळपास 15,000 वर्षांपूर्वी त्यांनी हा प्रश्न विचारला, ह्याचा अर्थ असा होतो का की आपण आपली शारीरिक रचना बदलू शकतो ज्यातून आपण विकसित होऊ शकू? तर आदियोगी म्हणाले, तुमचा शारीरिक विकास पूर्ण झालाय. आणि त्यांनी गणितीय संदर्भ दिले की हे असं का आहे. तर त्यांनी जेव्हा विचारलं की आपलं शरीर विकसित होऊ शकतं का, त्यांनी त्यांच्या शरीराबद्दल बोलताना असं सांगितलं की शरीरात ऊर्जेचे 114 केंद्रबिंदू आहेत, ज्यांना योग प्रणालीमध्ये आपण चक्र म्हणतो. तर 114 चक्र आहेत. ह्यापैकी 2 शरीराबाहेर आहेत, 112 शरीरात आहेत. ह्या 112 पैकी 4 असे आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही काहीच करू शकत नाही, बाकीचं सगळं सक्रिय असेल तर ते आपोआप बहरतील. असे 108 आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकता. तर ह्यामुळे तुम्ही बघाल परंपरेने, जर तुम्ही माळ घातली तर त्यात 108 मणी असतात, जर तुम्ही मंत्राचा जाप केला तो 108 वेळा असतो, जर तुम्ही ऊर्जा क्षेत्राला प्रदक्षिणा घातली तर 108 वेळा. हे ह्यामुळे की एकूण 108 गोष्टी आहेत ज्या एखाद्याला करायची गरज आहे जर त्याला खुद्द मानवी यंत्रणेवर संपूर्ण प्रभुत्व हवं असेल तर. याचं एक खूप सुंदर प्रकटीकरण पाहायला मिळतं आपण राहत असलेल्या ग्रहमंडळात. सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या 108 पट आहे. सूर्य आणि पृथ्वीतलं अंतर सूर्याच्या व्यासाच्या 108 पट आहे. चंद्र आणि पृथ्वीतलं अंतर चंद्राच्या व्यासाच्या 108 पट आहे. आणि पृथ्वीची कक्षा कशाप्रकारे विभागली गेली आहे ती सुद्धा 108 आहे. उदाहरणार्थ, जी स्थान पृथ्वी घेते सूर्याभोवती फिरताना त्याला एक नक्षत्र म्हणतात. तर असे 27 नक्षत्र आहेत. नक्षत्र म्हणजे कुठला तारा नाही, ते मोजण्याचं एक माप आहे. 27 नक्षत्र आहेत आणि हे 27 चंद्राच्या चक्राचा अर्धा भाग देखील दर्शवतात. तर 27 नक्षत्र म्हणजे 13.5 चंद्रमास. आणि अशा प्रकारे चंद्राचं कॅलेंडर चालतं. एक नक्षत्र 4 पदांमध्ये विभागलं जातं, म्हणजे चंद्राच्या चक्राचा 8वा भाग, जे जवळपास 3.5 दिवसांचं असतं. 27 नक्षत्र
गुणिले चार पद म्हणजे 108 पद असतात एका वर्षात. तर एक वर्ष पूर्ण झालं म्हणजे 108 पद झाले. तर हे जणू तुम्ही घालत असलेल्या मण्यांच्या माळेसारखं आहे. 108 आत्ता सध्या पृथ्वी सूर्याभोवती 108 मण्यांच्या रूपात फिरत आहे आणि म्हणूनच तुम्ही माळ घालताना 108 मणे वापरता. हे जणू सूर्याच्या घेराभोवतीच्या मण्यांसारखं आहे. ह्यावर आधारित आकाशीय प्रणाली आणि मानवी शरीर यांच्यातला संबंध जाणून अनेक गोष्टी विकसित केल्या गेल्या. हे खूप विलक्षण आहे की आता गेल्या 6 वर्षात जगातले मज्जा संस्थेचे वैज्ञानिक हीच गोष्ट बोलतायत. ह्याबद्दल शोध घेतला जातोय की आपण मानवी मेंदू सध्याच्या मर्यादेपलीकडे नेऊ शकतो का. तर आजचे मज्जा संस्थेचे वैज्ञानिक म्हणतायत की तुम्ही मानवी मेंदू आणखी विकसित करू शकत नाही, मज्जा संस्थेच्या तत्वांमुळे नाही तर पृथ्वीवरच्या भौतिक नियमांमुळे. ह्याला विकसित करायचा एकमेव मार्ग म्हणजे मज्जातंतूंचा आकार वाढवणे. तो एक मार्ग आहे किंवा मज्जातंतूंची संख्या वाढवणे. जर तुम्ही मेंदूत मज्जातंतूंची संख्या वाढवली तर स्पष्टता निघून जाईल. अनेक मुलं अशी जन्माला येतात, ते अत्यंत हुशार असतात पण त्यांना काहीच लक्षात येत नाही कारण स्पष्टता नसते. ते जसे मोठे होतात काही प्रमाणात मेंदू कमी होत जाईल स्वाभाविकपणे आणि मग ते स्थिर होतात. जर तसं झालं नाही तर ते नेहमीच गोंधळलेले असतील. दुसरा मार्ग म्हणजे मज्जातंतूंचा आकार वाढवणं. जर मज्जातंतूंचा आकार वाढवला तर ऊर्जेचं प्रमाण जे एकटा मज्जातंतू वापरतो ते एवढं जास्त असेल. आत्तासुद्धा तुम्ही आरामात बसले असाल आत्ता सध्या, तरी तुमच्या ऊर्जेचा 20% भाग तुमचा मेंदू वापरतो आहे आत्ता सध्या. तो शरीरातला एक खूप जास्त ऊर्जा वापरणारा भाग आहे. हे एवढं शरीर 80% वापरतं, एवढासा मेंदू. माफ करा, आकारामुळे वाईट मानून घेऊ नका, ठीक आहे. एवढासा मेंदू 20% ऊर्जा वापरतो आहे. जर तुम्ही मज्जातंतूंचा आकार वाढवला तर तो 30-40% वापरेल. ह्याचा अर्थ तो टिकू शकणार नाही. तर आज मज्जासंस्थेचे वैज्ञानिक म्हणतायत पृथ्वीवरचे भौतिक नियम मानवी मेंदूची आणखी वाढ होऊ देणार नाहीत. आपण फक्त त्याला आणखी चांगल्या प्रकारे वापरायला शिकू शकतो पण आपण मेंदूचा आकार वाढवू शकत नाही. आदियोगी हे 15,000 वर्षांपूर्वी म्हणाले होते. ते म्हणाले, तुमचा भौतिक विकास पूर्ण झालाय कारण सौर यंत्रणा आणखी विकास होऊ देणार नाही. जोपर्यंत सूर्यमालेत काही नाट्यमय बदल घडत नाहीत तोपर्यंत तुम्ही भौतिकरित्या विकसित होऊ शकत नाही. पण विकसित होण्याचे इतर मार्ग आहेत आणि त्यांनी ते मार्ग शिकवले ज्यांनी मनुष्य त्याच्या मर्यादेपलीकडे जाऊ शकतो आणि तो विकास भौतिक असण्याची गरज नाही. ह्याचा अर्थ असा नाही की तुमची शेपूट गेली आणि तुम्हाला शिंगं फुटली पाहिजेत. ह्याचा अर्थ असा आहे की विकसित होण्याचे इतर मार्ग आहेत जे भौतिक असण्याची गरज नाही.